सध्या शासनाच्या वतीने पोलीस पाटील भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून या भरती दरम्यान होणाऱ्या परीक्षेत उमेदवारांनी गोंधळून जाऊ नये यासाठी तळेगाव येथे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी आर्वी आष्टी कारंजा येथील उमेदवारांसाठी पोलीस पाटील भरती परीक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेला परिसरातील सर्व उमेदवारांनी उपस्थिती लावली होती. या दरम्यान उमेदवारांना द युनिक अकॅडमी पुणे व करिअर पॉइंट अकॅडमी अमरावती येथील मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2018 जी यावर्षी भरती होऊ घातलेली आहे त्यानिमित्तानं आर्वी उपविभागातील जवळपास 130 गावातील ही भरती होणार आहे आणि ही 130 गावं मिळून जवळपास 850 विद्यार्थ्यांनी या पोलीस पाटील भरतीसाठी आपला अर्ज दाखल केला आणि 1 एप्रिलला ते परीक्षा देणार आहे. परंतु आपल्या या आर्वीसारख्या ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर होणाऱ्या पोलीस पाटील परीक्षेच्या संदर्भात जो गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनात होता त्या गोंधळाची दखल शिवसेनेनं घेतली व शिवसेना आर्वी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आम्ही आज इथे पोलीस पाटील भरती 2018 संबंधानं कार्यशाळेचे आयोजन केलं आणि मी सर्वांचे आभार मानतो की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या पोलीस पाटील भरतीसाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी खूप मोठ्या संख्येने या मार्गदर्शन कार्यशाळेला ते उपस्थित राहिले आणि त्यांनी जे पुण्याला मार्गदर्शन शिबिर घेणारे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करणारे जे श्री गायकवाड सर होते यांच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे अमरावती येथील श्री दीपक धुरंधर हे सुद्धा आजचे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या मनातला परीक्षेचा गोंधळ पोलीस पाटील भरती परीक्षेचा गोंधळ कमी करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न होता त्याला जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सर्व ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व शिवसैनिकांचे आणि सर्व पत्रकार बंधूंचे प्रसारमाध्यमांचे आभार मानतो आणि नक्कीच या शिवसेनेच्या कार्यशाळेचा लाभ आणि फायदा या विद्यार्थ्यांना होईल आणि त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. निलेश बंगाले, सेव्हन सन न्यूज, वर्धा.